नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गर्दे मोहाडी तालुका सेलू यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। परभणी गट विकास अधिकारी मार्फत विस्तार अधिकारी यांची चौकशी करून 1,000 रुपयाचा परस्पर व्यापार केला आहे। त्या बाबतीत पुरावे देखील दाखल केले होते। गट विकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी न करता विस्तार अधिकारी यांना पाठीशी घातले आहे। त्यांची चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी यासाठी माऊली गर्दे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। जर न्याय नाही मिळाला तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी जिल्हाधिकाऱ्याच्या निवेदनात त्यांनी दिला आहे। आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। धरणे आंदोलन प्रसंगी व आमरण उपोषणाचा इशारा देण्यासाठी आलो होतो। दिनांक 14/2/2023 दिली जिल्हाधिकारी महोदय व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी निवेदन केलं होतं की बाबा गटविकास अधिकाऱ्यामार्फत ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कार्यवाही करावी, जेणेकरून यांनी 10,000 रुपयाचा परस्पर अपहार केलेला आहे। सर्व पुराव्यानिशी दाखल केलं होतं, परंतु गटविकास अधिकारी यांनी 21 तारखेला गटविकास अधिकारी यांच्या नावाने पत्र काढलं होतं, तरी गटविकास अधिकाऱ्यांनी यांची सखोल चौकशी केली नाही। त्याबद्दल विस्तार अधिकारी आणि सर्वावर दंडात्मक कार्यवाही करावी यासाठी मी जिल्हाधिकारी महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटलो आहे। जर समजा हे चौकशी झाली नाही तर काय पाऊल? उद्याच्या 6/3/2023 रोजी धरणे आंदोलन व प्रसंगी आमरण उपोषण करणार आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।